मंडळी हा बळबरले खसकून एकदा वेजवरात काम झालं सगळीकडे पावसाने हा कार उडवलाय नुसतं आज गुरु पौर्णिमा बघा नेहमी इथून डोंगर दिसतो तुम्हाला पाठीमाग आता दोनच मिनिटात सगळा डोंगर व्यापून टाकलाय दुखेने भरलाय पूर्ण फुल भरलंय होय मी हे का लपतय तुझ्या मागे क्लिअर वातावरण दिसणार आता सगळं दुख्याने दाखवून गेले पावसाने आणि हा तलाव पूर्णपणे भरलाय समोरचा धबधबा तुम्हाला कितपत दिसतोय बघूया इथून तर प्रत्यक्षात एकदम जबरदस्तच वाटतंय त्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि आज ती वेळ आली आहे हे
सोसाट्याचा वारा सुटलाय, सोबत वरून पाऊस बरसतोय आणि आम्ही त्या धबधब्याजवळ जायचं बनवलंय म्हण आणि निघालोय तिकडे. लय वारा इल्ले आणि इकडे बघा काय दिसतंय. आज प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहतोय. गरा कसं वाटतंय? ऑसम भाऊ. ज्याच्यासाठी आज इकडे आलोय तो धबधबा आपल्याला पाहायला भेटतोय. धबधबाच म्हणता येईल याला, कड्यावरून कोसळतोय म्हणल्यावर. जरा कसं पाणी त्याच चालू असतं कायम, हा पाऊस आला तरच वाहत असतो. आणि इकडे असं जगलवाडी, गाडग्यावाडी, लिंबाचीवाडी यांचं शिवार. हा ना, गावापासून दिसतो. हा हा, तोंडावर पाणी येते पावसाचे. गार लागते इथे, गार पण लागायला लागले. आता जाव ताज झाला असेल का रे? दिसतोय आपण धबधबा आहे तो आपल्याला तिथून दिसतो त्या चौकाडावर. गावातून तो एवढा भारी दिसतो ना पांढरा. आता हे पाणी येतं इकडे समोर जोरात आली एकदम भरून. आलो म्हणून एवढं भारी वाटलं ना. काय मागायची तर मी नुसतं पडिकच झालो होतो झोपलेलो गुरमटून घेऊन. त्याला काय उपयोग आहे? आलो इकडे पाहायला किती सारं मिळालं आणि असं छान वाटतंय की म्हणजे उत्स्फूर्त वाटतंय एकदम. आतून एनर्जी आल्यासारखं वाटतंय. कसं आहे निसर्ग आहे म्हटल्यानंतर जास्त कमी गोष्टी होत राहतात पण आपणही त्यातूनही काही आनंदाचे क्षण शोध नाही. आपल्या हाताचे आपली नजरत आहे, आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण कसं विचार करतोय पावसाबद्दल? कुठं पावसाने आत्ता नुकसान केलं असेल तर कुठं जीवदान दिलंय? हा ना, दोन बाजू आहेत पावसाच्या.
एक तळाग झाली आता चांगली आणि धबधब्याचं पाणी वाढले तुम्ही बघाल मागाशी क्लियर दिसणार दुधासारखं दिसणार पाणी आता गढूळ झालं त्याचा हे पण वाढलं फ्लो पण होता ना बघ किती वाढला आता मी आम्ही आता त्या एका टोंगडा उभे नाकडावर पडतो आणि हा धबधब्याच्या कडेला वायपर बसायला पाहिजे गोप्रोला तिथे धबधबा आहे त्या तिथे आणि हा वरचा तलाव जो की आज तुडुंब भरला एकदम मगाशी पाणी थोडं कमी होतं आता वाढलंय पाणी चांगल्या चळक्या झाल्या मगाशी मी वरती गेलो तो